सह्याद्री अतिथिगृह मुंबई येथे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटे यांचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री माननीय जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रकाश पोटे यांना पक्षप्रवेश देण्यात आला. यावेळी ऊर्जा राज्यमंत्री नामदार प्राजक्त दादा तनपुरे, प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम अण्णा शेलार, माजी आमदार राहुलदादा जगताप, अण्णा शेलार, रोहिदास कर्डिले, शरददादा पवार, अमित गांधी, दीपक गुगळे, शहनवाज शेख, गणेश निमसे, निखिल शेलार, सुशील कदम आदी उपस्थित होते. कॅमेरामॅन रफीक शेख सह प्रतिनिधी शिवा म्हस्के, U24 न्यूज, अहमदनगर. यापूर्वी मी समाजकारणात स्वतःचं काम करत होतो, तसंच हे काम अधिक वाढवण्यासाठी एक कार्यकुशल नेतृत्व राजकारणातील राजहंस शरदचंद्र पवार साहेब, तसंच नगर जिल्ह्यातील संयमी शांत हुशार नेतृत्व माननीय प्राजक्त दादा तनपुरे साहेब, तसेच नगर जिल्ह्यातील आमदार लाडके आमदार माननीय संग्राम जगताप साहेब, या सर्वांच्या विचारांनी प्रेरित होऊन मी स्वतःचं समाजकार्य अधिकाधिक बलाढ्य करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जुडलो आहे. यापूर्वीचं जे काही माझं सामाजिक कार्य आहे ते कार्य पाहून पक्षाच्या भूमिका, पक्षाचे ध्येय उद्दिष्ट त्यानुसार मी माझं कार्य ठरवेल आणि पक्ष जो काही जी काही जबाबदारी मला देईल ती मी पार पाडेल. आमचे सहकारी मित्र जन आधार संघटनेचे अध्यक्ष प्रकाशजी पोटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष नामदार जयंतराव पाटील व प्राजक्तदादा तनपुरे, घनश्याम अण्णा शेलार, राहुलदादा जगताप, रोहिदास पाटील कर्डिले यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पोटे साहेबांचा जनाधार संघटनेच्या माध्यमातून खूप मोठा जनसंपर्क नगर तालुका आणि जिल्ह्यामध्ये आहे. अतिशय चांगलं काम त्यांनी मागील 5 ते 7 वर्षामध्ये उभा केलेलं आहे. आज त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला आहे. त्यांचं नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये त्यांचं सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मी त्यांचं जाहीर स्वागत करतो आणि यापुढील त्यांच्या राजकीय वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद.